सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावरही शाई फेकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवार पेठ येथील बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन मंगळवारी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. त्या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. ते त्या ठिकाणी गेले असता एका भीम सैनिकाकडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्या युवकाला जोडवाई पेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी काही पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारले असता सार्वजनिक कार्यक्रमात असे होते, समाजाच्या मी भावना समजू शकतो असे सांगून शाई फेक झाली असली तरी आमदार विजयकुमार देशमुख हे शर्ट बदलून मोठ्या मनाने त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले आहेत अशी माहिती मिळत आहे. मधुबरांना विनंती आहे, लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी मधुबरांना विनंती आहे, लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. Hello